नमस्कार मी आहे प्रियांका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशिंग क्रिएशन ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर माझं जे शॉप आहे ते आहे इंदोरमधील मेन राजवाड्यावरती सप्तशिंगी क्रिएशन्स आणि ज्वेलर्स इंदोर पासून अगदी नव्वद किलोमीटर अंतरावर असणारं महेश्वर हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे महेश्वरी साड्या ज्या आहेत त्या प्रॉपर महेश्वर गावामध्ये बनतात तिथील लोक इथं तेथील कारिगरी यांना बनवतात हाताने या विणल्या जातात आणि या संपूर्णपणे हात मागावर विणलेल्या महेश्वरी साड्या अजूनपर्यंत आपली जी संस्कृती आहे आपलं जे स्थान आहे ते जगामध्ये एक वेगळंच त्यांनी निर्माण केलेलं आहे या साड्या संपूर्ण जगभरामध्ये फेमस आहेत कारण महेश्वरी साड्यांचं सौंदर्य अत्यंत अवलेखिक आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे महेश्वरी मधील असा बुट्टा जो खूप जास्त पहिले बनवण्यास सुरुवात झाली आणि तो आतापर्यंत तेवढाच लोकप्रिय आहे तो म्हणजे समोसा बुट्टा ट्रायंगल शेप हा जो बुट्टा आहे तो महेश्वरी मध्ये प्रकर्षाने बघायला मिळतो आणि तो अत्यंत सुरेख दिसतो ही ओळख आहे या साडीमध्ये महेश्वरीमध्ये समोसा बुट्टा असण ही महेश्वरी साडीची ओळख आहे का कारण हा बुट्टा प्रॉपर महेश्वरी साड्यांपासूनच निर्मित झालेला आहे या साड्यांची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चार हजार यावर तुम्हाला मिळणार आहे सगळ्या साड्यांवर टेन पर्सेंट डिस्काउंट आणि ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री सुंदर साड्या आहे आणि वन ऑफ दी बेस्ट असं कलेक्शन आहे काही कॉन्ट्रास्ट आहेत काही विदाउट कॉन्ट्रास्ट आहे पण साड्या मात्र अत्यंत सुरेख आहे साडीची एक बॉर्डर छोटी आणि खालची बॉर्डर मोठी साडीची जी बॉर्डर आहे ती प्रॉपर नर्मदा बॉर्डर आहे नर्मदा बॉर्डर कशी असते ते डिटेल लुक मध्ये आपण बघूयात नदीकाठी वसलेलं हे गाव नर्मदा नदीच्या काठी वसलेलं हे जे गाव आहे ते म्हणजे महेश्वर नर्मदा नदीचे जसे वेव्स असतात जशा लहरी येतात तशा एक्झॅक्टली तर बनवू शकत नाही पण त्याच्याशी मिळत जुळत याच्या पूर्णपणे काठ्यांवरचं काम आहे आणि अत्यंत नाजुकीचं काम केलेलं आहे तुम्ही याचे काठ बघू शकता जवळ किती सुंदर काट आहे आणि किती सुंदर हा ट्रायंगल शेप आहे साडी दिसतानाही अत्यंत सुरेख दिसते आहे लुक जे आहे साडीचं ते खूप छान येत आहे आणि या साडीची प्राइस आहे चार हजार आफ्टर डिस्काउंट तुम्हाला साडी मिळणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तीन हजार सहाशेला जाव्यात आपण आजच्या सेकंड साडीकडे महेश्वरी साडीचे रंग हे अक्षरशः प्रेमात टाकणारे असतात आता हा रंग तो म्हणजे रस्ट गोल्डन विथ ब्लॅक कलर अत्यंत सुरेख असं कॉम्बिनेशन आहे आणि साडी दिसताना हे खूप जास्त छान दिसते आहे सगळ्यात पहिले ट्रायंगल शेप आहेत याच्या पदरावरती साडी फुलते का अजिबात फुलणार नाही महेश्वरी साड्यांची शंभर काय दोनशे टक्के गॅरंटी घ्यायला असते तुम्ही साडीचा रंग बघू शकता महेश्वरी साडी तिच्या रंगांमुळे तिच्या जरीमुळे आणि तिच्या सौंदर्यामुळे जगभरामध्ये फेमस आहे अत्यंत सुरेख साडी आहे कटिंग लाईन आहे तिच्यानं तर पुढे रनिंग असत ब्लाउजणार आहे आमची सुंदाई वर्किंग आहे त्यामुळे जास्त साड्या ती नसत नाही पण तिला आवडतील अशा साड्यांचा सा प्रकार कोणत्या तर नक्कीच ही महेश्वरी सिल्कीचा जो रंग आहे पहिली मंगळागौर आहे त्यावेळेसाठी देखील सुंदर दिसेल नेसायला खूप पटकन इझी होईल आणि डार्केस्ट असा मेहरून कलर आहे साडी दिसतानाही खूप छान दिसते आहे साडीची प्राईस आहे फक्त आणि फक्त तीन हजार सहाशे साडीच्या पुढे छान असं तुम्हाला पदर येणार आहे अत्यंत उत्तम अशी साडी आहे साडीचा फ्लो इतका सुरेख आहे की महेश्वरी साडी आणि त्यातल्या त्यात तिचं जे लुक आहे ते अत्यंत युनिक बेस्ट आणि खरोखर खरंच छान ही साडी आहे दिसताना ती खूपच उत्तम दिसते आहे तुम्ही बघू शकता साडी अजिबात फोडणार नाही बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहे ज्या पॉलिटिक्समध्ये आहे आणि त्यांचं असं म्हणणं असतं की प्रियंका रोजच्या साड्या लागतात पण कम्फर्टेबलही हव्या त्यावेळेसाठी महेश्वरी हे अत्यंत उत्तम ऑप्शन बेस्ट ऑप्शन शेवटपर्यंत भरीव आहे रनिंग असं ब्लाऊज आहे हा रंग आणि गळ्यातलं सुंदर आणि हार या दोघांचं जे एकमेकांसोबतचं दिसणं आहे ते एवढं भारी दिसतंय कारण हा रंग आहे छान असा परफेक्ट येल्लो कलर आणि याच्यावरती जो पदर आहे तो टू टोनमध्ये बनलेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा म्हणजे यल्लोला हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही पहिल्यांदा बघत असाल कारण मीही पहिल्यांदाच बघतीये सुरेख टू टोनमध्ये याचं ब्लाऊज पदर आलेला आहे याचा पदर आहे पिंक आणि ऑरेंज या दोघांचा मिक्स केलेला सुंदरपैकी छान असे काट आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगते महेश्वरी मध्ये कधीही भडक सरीचा वापर होत नाही कारण हे जे पॅटर्न आहे ते आपल्या संस्कृतीला धरून चालणारं पॅटर्न आहे त्यामुळे ट्रॅडिशनल टच याच्यामध्ये यावा म्हणून भडक गोल्डनपणा कोणत्याही महेश्वरीमध्ये मध्ये दिसणार नाही आणि म्हणूनच या स्वतःमध्ये एवढ्या सुंदर असतात सुरेख असतात दिसताना अगदी छान आहे शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी कटिंग लाईन आहे आणि टू टोन मध्ये सुंदर असं ब्लाउज आलेलं आहे माझी एक मैत्रिणी आहे जोस्ना ती भारतीय रक्षा सेना दलामध्ये नियुक्त आहे आणि तिचं असं म्हणणं होतं की प्रियंका साडी मला हवी आहे पण रंग पारंपरिक नको आहे कारण ऑफिसला कधी कधी वेअर करून जाण्यासाठी साड्या लागतात पण त्या तशा दर्जाच्या छान हव्यात तर अशा माझ्या मैत्रिणींसाठी बऱ्याच मैत्रिणींसाठी मी अशा रंगांच्या साड्या सुचवेन ज्या तुम्ही तुमच्या ऑफिसला देखील वेअर करून जाऊ शकतात आणि लुक जे आहे ते अत्यंत रिच येईल हा रंग त्य म्हणजे खूपच वेगळा याचं कॉन्ट्रास्ट इतकं भारी आहे की मी तर म्हणेल पेन्सिल कलर याला म्हणावा की याला आपण लाईट असा माऊस कलर म्हणावा याच्या ब्लाऊजचा आणि पदराचा असा कलर आहे आणि आतमधला जो रंग आहे तो इंग्लिश टोनमध्ये म्हणजे डोळ्यांनी जसा दिसतोय एक्झॅक्टली ही तो ती टोन आहे आणि खरोखर छान अशी साडी आहे म्हणजे हे रंग महेश्वरीमध्येच बनतात म्हणून त्या साड्या एवढ्या आवडीच्या असतात अत्यंत सुरेख दिसणारी उत्तम दिसणारी ही साडी बेस्ट फ्लो आहे साडीचा साडीच्या शेवटी रनिंग असं मध्ये ब्लाउज दिलेला आहे आणि हे जे दिसतंय ना हे कटिंग लाईन आहे तुम्हाला बऱ्याच असं की प्रियांका हे काय आहे तर ही कटिंग लाईन आहे ही बऱ्याचशा महेश्वरी साड्यांमध्ये येते आणि ती सुंदर आपण तिथून कट करून आपलं ब्लाउज जे आहे ते वेअर करू शकतो मी वेअर केलेल्या साडीमध्ये आणि हातातील साडीमध्ये तुम्ही लिटिल बिट कन्फ्यूज होऊ शकता की दोन्ही कलर सेम दिसत आहे मग फरक तो काय तर मी वेअर केलेली साडी ही लेमन येल्लो कलरची आहे आणि हातातली जी साडी आहे ती मेहंदी येलो कलरची आहे आणि कॉन्ट्रास्ट ही अत्यंत भारी आहे म्हणजे फिरत्या ज्याला आपण फिरता रंग म्हणतो तसा फिरता पेन्सिल आणि माऊस कलर आहे टू टोनचे धागे या रंगामध्ये वापरलेले आहेत आणि साडी ही दिसताना प्रत्यक्षामध्ये खूप साडी ही दिसताना साडी ही दिसताना प्रत्यक्षामध्ये खूप भारी दिसते आहे अत्यंत उत्तम असं कलेक्शन आहे आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे साडी अजिबात फुगणार नाही याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी माझी कारण ही महेश्वरी आहे आणि महेश्वरी मी तर म्हणेल की वन ऑफ दी बेस्ट मोस्ट ब्युटिफुल असा साडीचा प्रकार आहे जो की खरोखर उत्तम आहे आणि बेस्ट आहे या टाईपची साडी आहे दिसतानाही युनिक आहे साडीच्या शेवटी फिरत्या टू टोनचं ब्लाउज येणार आहे डार्केस्ट असा ग्रे कलर आहे टीचरच असाल तर अशा रंगांच्या साड्यांचं सा कलेक्शन तुमच्याकडे हवं हो, जे तुमच्या पर्सनॅलिटीला साजेल शोभेल आणि उठून दिसेल कारण साडीचा रंग हा बरच काही सांगून जातो अत्यंत सुंदर अशी साडी आहे मला अजूनही आठवतं की माझ्या मॅथ्सच्या ज्या टीचर होत्या टेन्थमध्ये त्या फक्त व्हाईट कलरची साडी नेसायच्या आणि त्यांना बघून एक छोटीशी कारण असतं सायन्स आणि मॅथ्सच्या टीचरच्या त्यांना बघून एक, एक मनामध्ये भीती वाटते तर त्यांचं जे रूप आहे ना की कायम कर करीत अशी छान पांढरी शुभ्र साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचं कलेक्शन ते घालायचं माहीत नाही पण नकळताच साडी मला आधीपासून अट्रॅक्ट करते आणि ते जे त्यांचं लुक आहे ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि अशा काही काही साड्या असतात ज्या मनामध्ये बसतात आणि त्या सुंदर आपल्याला रिफ्लेक्ट करून देतात तर त्याप्रमाणे ही सुंदर साडी आहे साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज आहे मोस्ट डिमांडिंग कलर तो म्हणजे डार्क बॉटल ग्रीन विथ ब्लॅक कलर आता इथून पुढील ज्या पाच साड्या आहेत मैत्रिणींनो त्यांच्यामध्ये काहीही फरक संपूर्णपणे तुम्हाला त्याच प्रकारचा समोसा येणार आहे आणि त्याच प्रकारची बॉर्डर येणार आहे फक्त खालची आणि वरची बॉर्डर इक्वल आहे आणि बॉर्डर ही सेम आहे तर एकदा आपण इथं रिटेल लुक घेऊयात की एक्झॅक्टली मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे ते तर या टाइपच्याचा बुट्टा येणार आहे सुरेख अशी साडी येणार आहे आणि साडी दिसताना ही छान अशी भरलेली येणार आहेत आणि युवा त्याच्या बॉर्डरकडे पहिल्या साड्यांमध्ये संपूर्ण ऑल ओव्हर बॉर्डर एवढी मोठी होती तर इथं थोडीशी कमी करून या टाइपची चटई पट्टा इथं देण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे साडीचं सा जे लुक आहे ते देखील थोडंसं चेंज होतं आहे पण लांबून दिसताना मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं बाकी त्या दिसताना एकसारख्याच दिसतील प्राईज ही सेम आहे चार हजार सहाशे आफ्टर डिस्काउंट तुम्हाला साडी मिळणार आहे तीन हजार सहाशेला साडीच्या पुढे या टाईपचा पदर आहे जो की अत्यंत सुरेख आहे तर चला मग आता आपण इथला पदर याचा पदर घेऊन बघूया की पदर घेतल्यावर साडी फुलते का अजिबात फुलणार नाही सुरेख दिसेल उत्तम दिसेल आणि खरोखर अशा प्रकारचं साड्यांचं सा कलेक्शन जे आहे ते आपल्याकडे आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये नक्की असावं जे की उत्तम दिसणारं असावं तुम्ही बघू शकता किती सुरेख आहे छान दिसते साडी म्हणजे खरोखर बेस्ट बॉडीशेप घेणारी अशी ही हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्कची साडी महेश्वरी साड्यांमध्ये सेवंटी फाईव्ह पर्सेंट सिल्क येतं ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कॉटन येतं हा फॉर्म्युलाच आहे ह्या साड्यांना बनवण्याचा म्हणून त्या एवढ्या मऊ आणि सूत भासतात सुरेख साडी आहे कॉन्ट्रास्ट साडीच्या शेवटी ब्लॅक कलरचं ब्लाउज येणार आहे गच्चा असा लाल कुंकू कलर आहे आणि सुंदर दिसणारी ही साडी मनात अगदी हवी हवीशी वाटतीय सुरेख दिसतीय छान दिसती आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चार हजार साडीच्या पुढे या टाईपचा पदर येणार आहे त्यानंतर संपूर्ण साडी तुम्हाला अशी येणार आहे जी दिसताना अत्यंत सुरेख आहे नवीन लग्न झालंय त्यावेळी तुम्हाला तुमची पहिली मंगळागौर आहे किंवा पहिल्यांदा घरामध्ये गौरीला गणपती बसत आहेत त्यावेळेसाठी सुरेख साडी हवी आहे सुनबाईंची धावपळ होईल ऑफिस आणि घर त्यातल्या त्यात सगळ्या साड्यांचं नवीन कलेक्शन तर अशी एक साडी घ्या जी कम्फर्टेबल होऊ शकते आणि लुक जे ते भारी क्रिएट करून देऊ शकते कोसा गोल्डन कलर आहे आणि दिसताना हा खूप जास्त छान दिसतोय अगदी यंग मुलींसाठी हा कोसा रंग खूप जास्त छान ठरेल कारण हा दिसताना खूप जास्त गलिश लुक तुम्हाला क्रिएट करून देईल आणि रंग इतका सुंदर आहे की तो अगदी हवा हवासा असा वाटणारा छान रंग आहे आणि लुक या रंगाचे एवढं भारी येत है की अशा टाईपची एक लुक या रंगाचे एवढं भारी येत आहे है की अशा टाईपची एक तरी महेश्वरी आपल्या वॉट्रॉप मध्ये नक्की असावी जी दिसताना खूप भारी दिसणारी असावी सुंदर साडी आहे अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता अगदी शेवटपर्यंत त्याच्यावर नाजूक समोसे आहेत गोल्डन कलरचे बेस कलर हा कोसा आहे आणि लुक जे आहे ते भारी आहे साडीच्या शेवटी कटिंग लाईन आहे आणि छान असं रनिंग म्हणजे रिफ्लेक्शन असं तुमच्या चेहऱ्यावर एवढं छान पडणार आणि सुरेख साडी आहे महेश्वरी म्हटलं मोस्ट डिमांडिंग कॉम्बिनेशन ते म्हणजे हे ऑरेंज कँडी कलर आहे ब्लाउजचा आणि याच्या पदराचा प्लस याच्या काठांचा आणि मधला जो रंग आहे तो आहे कुंकू सारखा लाल रंग म्हणजे हा रंग दिसताना हे कॉम्बिनेशन कारण आपण नेहमी लालसोबत हिरवं लालसोबत पिवळं असं कॉम्बिनेशन बघतो कधी आपण हे कॉम्बिनेशन बघितलंय का केवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि साडीचं सा जे रिफ्लेक्शन आहे ते अत्यंत सुरेख आहे साडी दिसताना ही प्रत्यक्षात खूप छान दिसते आहे फ्लोलेस दिसते आहे लुक इच छान आहे उत्तम आहे दिसताना भारी आहे कॉन्ट्रास्ट टू टोनमध्ये होय मैत्रिणींनो तुम्ही बघू शकतात पिंक आणि ऑरेंज कँडी अशा टू टोनमध्ये ब्लाऊज आहे आता असं वाटलं की प्रियंका पुन्हा तोच सेकंड नंबरचा कलर दाखवते का तर हो हा सेकंड नंबरचाच कलर आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवले की सेकंड बॉर्डर जी थोडी वेगळी आहे ती याच्यामध्ये आहे बाकी ऑल कॉम्बिनेशन सगळ्या गोष्टी आतमधला जो बेस कलर आहे तो तंतोतंत सेम आहे कॉन्ट्रास्ट ब्लॅक ब्लाउज आहे आणि देखील सेम येणार आहे अशा महेश्वरी साड्या आणि त्यांच्यावर सुंदरपैकी मोत्याचा राणीहार हे जे कॉम्बिनेशन आहे ते एकमेकांना खरोखर कॉम्प्लिमेंटरी देणार आहे बऱ्याचशा डार्क ग्रीन बॉटल ग्रीन लेमन येलो ग्रीन यावर हे जे मोत्यांचे दागिने आहे ते खरोखर सुंदर दिसतात आज मी रुबी आणि डायमंडचा एक राणीहार घातलेला आहे तुम्ही बघू शकता पांढऱ्या शुभ्र मोत्यांमध्ये हा जो हार आहे तो रेशमच्या माळ्यामध्ये विणला गेलेला आहे सुंदर याचे एअरिंग आहेत आणि याची प्राईस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे दोन हजार पाचशे पन्नास होय मैत्रिणींनो पंचवीसशे पन्नासमध्ये हा सुरेख सेट आहे सगळ्या गोष्टी घरपोच बसल्या ऑनलाईन मागू शकतात फक्त सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात व्हिडिओच्या शेवटी जो नंबर दिला आहे प्लीज त्या नंबरवर मेसेज करा आणि तुमची जी साडी आहे ती ऑनलाईन ऑर्डर करा आणि जर मी मेसेजला रिप्लाय नाही दिला तर प्लीज कॉल करा तुमचं सोबत असणं तुमचं सोबत राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे सो भेटत पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत ब बाय ते केअर थँक्यू सो मच